बेळगाव प्रशासनाची मुजोरी आजही कायम आहे. मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकरांना बेळगावात न येण्याचं आवाहन करण्यात आलंय. बेळगाव पोलिसांनी मंत्री पाटील यांना फोन केला, विरोध झुकारून मात्र मंत्री पाटील बेळगावमध्ये जाणार आहेत. मात्र आजही आपण बघतोय बेळगाव प्रशासनाची मुजोरी कायम आहे. आज हुतात्मा दिन साजरा करण्यात येतो आहे बेळगाव सीमा भागामध्ये आणि आज पार्श्वभूमीवर कार्यक्रमाला उपस्थिती राहणार आहेत पाटील. मात्र हा विरोध झुगारून पाटील आता बेळगावात जाणार आहेत. खरं तर त्यांना जाण्याची मनाई सुद्धा आता करण्यात आलेली आहे. ज्ञानेश्वर साळुखे आपला प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत. ज्ञानेश्वर, याची खरं तर अपेक्षाच होती कारण हुतात्मा दिन आज साजरा होतो आहे किंवा हुतात्मा दिन आज आहे, मानवंदना देण्यात येत आहेत हुतात्म्यांना आणि आज ज्या पद्धतीनं विरोध केला जातो आज पुन्हा एकदा कर्नाटक पोलिसांची मुजोरी समोर आलेली आहे, काय नेमकं सांगाल? मनुष्य नक्कीच कर्नाटक सरकारनं आजच्या दिवशी सुद्धा मुजोरी आपली कायम ठेवलेली आहे. कोल्हापूरचे जे राज्यमंत्री आहेत राजेंद्र पाटील यड्रावकर हे सुद्धा आज बेळगावमध्ये जाणार होते, मात्र तत्पूर्वीच त्यांना न येण्याचं आवाहन आहे ते करून करण्यात आलेले. मात्र हा सगळा विरोध झुगारून राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आता कर्नाटकच्या हद्दीमध्ये प्रवेश केलेला आहे. अगदी गणिमी कामाने त्यांनी प्रवेश करून आहे ते कर्नाटकच्या हद्दीमध्ये ते दाखल झालेले आहेत. बेळगावकडे आता ते ट्विट करत आहेत. त्यांच्यासोबत काही कार्यकर्ते आहेत आणि राज्य सरकार नेहमी सीमावासींच्या पाठीचे आहे आदेश घेऊन राजेंद्र पाटील यड्रावकर आता बेळगावकडे मार्गस्थ झालेले आहेत. ठिकठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त आहे तो कर्नाटक प्रशासनाच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे. मात्र राजेंद्र पाटील यड्रावकर धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या माहितीबद्दल. आपण होतो विरोध झोगारून राजेंद्र यड्रावकर आज या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत. पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आलेला आहे. आपण होतो राजेंद्र पाटील यड्रावकरांना बेळगावात न येण्याचं आवाहन कर्नाटक पोलिसांनी केलेलं आहे. हुतात्मा दिन आज देऊन तिथे साजरा करून तिथे मानवंदना दिली जाते हुतात्म्यांना. मात्र आता नेमक्या कशा प्रकारच्या प्रतिक्रिया येतात हे बघणं उत्सुकायचं आहे. मात्र पुन्हा एकदा कर्नाटक पोलिसांची मुजोरीच समोर आलेली आहे.